नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुण मुलाही। मालेगाव येथील कोरोना बाधित महिला रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कातील 6 जणांच्या थ्रोट स्वॅब नमुन्यापैकी 5 अहवाल 19 मे रोजी पॉझिटिव्ह आले होते। यापैकी 65 वर्षीय रुग्णाचा 26 मे रोजी रात्री 11 दरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना 27 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यातील मिरसी येथे पहिला कोरोना बाधित रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता। त्यानंतर उत्तर प्रदेशमधील कोरोना बाधित ट्रक क्लिनरचा वाशिममध्ये मृत्यू झाला होता। त्याच ट्रकचा चालक कोरोना बाधित असल्याचे कालांतराने निष्पन्न झाले होते। मिरसी येथील एक रुग्ण व ट्रक चालकाने कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून यापूर्वीच सुट्टी देण्यात आली आहे। दरम्यान 15 मे रोजी मुंबई येथून परतत असताना मालेगाव येथील एक महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले। या महिलेच्या संपर्कातील 6 जणांपैकी 5 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे 19 मे रोजी अहवालावरून स्पष्ट झाले होते। या 6 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते। दरम्यान 65 वर्षीय एका रुग्णाला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता। सदर रुग्णाला गेल्या 4 दिवसापासून कृत्रिमरित्या ऑक्सिजन देऊन डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते, मात्र 26 मे रोजी त्याची प्रकृती बिघडली। दुर्दैवाने त्याच रात्री 11 सुमारास त्याचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान मालेगाव मधील महिलेच्या संपर्कात कोरोना बाधित झालेल्या अन्य 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना 27 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। दरम्यान आतापर्यंत 184 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यापैकी 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 174 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। सध्या जिल्ह्यात 2 अहवाल प्रलंबित आहेत। 27 मे रोजी 18 अहवाल निगेटिव्ह आले तर 28 मेला चिखली येथील 3 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत। आतापर्यंतच्या 8 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2 जणांचा मृत्यू तर उर्वरित 6 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने वाशिम जिल्हा पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे। सध्या रेड झोन मधून येणाऱ्या मजूर कामगारावर विशेष लक्ष ठेवले जात असून सर्दी खोकला किंवा ताप आदी लक्षणे असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा वत्सगुण मलाही। आपली संस्कृती आपला वसा।